बघा जसं मी तुम्हाला बोलो, बघा उसाचे ट्रकच ट्रक आहे तिथे. इथून पहिला 30-35 वर्षाखाली इकडनं जात होते लोक दर्शनासाठी. सो हे आपलं वैजनाथ परळीचं मंदिर आणि समोर त्र्यंबकेश्वर आणि इकडे आहे भुवनेश्वर मंदिर. सो आता आम्ही परळीच्या रस्त्याला लागलेलो आहोत. इथून 87 किलोमीटर वरती परळी आहे, अंदाजे 1.5-2 तास दाखवत आहे. तर पोहोचू आपण परळीला आणि मग परळी वैजनाथाचं दर्शन घेऊया. आणि आता आपण आलो ते दिंदूडमध्ये. सरळ रस्ता आहे आणि एकदम स्ट्रेट स्ट्रेट चाललो आहे आपण. आणि ट्रॅक्टर बघू शकतो तुम्ही. आणि मराठवाड्यात प्रामुख्याने जी शेती दिसते ना, तर ती आहे ऊसाची, कापसाची, ज्वारी, बाजरी, ओके थोडंफार मका पण आहे, पण प्रामुख्याने ऊस दिसतोय मला. मला असं वाटतं ऊस कॅश क्रॉप आहे, त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस दिसतोय. आणि बघा जसं मी तुम्हाला बोलू, बघा ऊसाचे ट्रकच ट्रक आहे तिथे. सगळ्या ट्रकवरती किंवा जे ट्रॅक्टर आहेत त्याच्या मागे बघा ऊस भरून ठेवलेले आहेत. समोरच आहे ना ती साखरेची फॅक्टरी आहे, त्याच्यासाठी इथे सगळे आणून ठेवलेले आहेत. आणि तिकडून बघा धूर निघतोय त्या फॅक्टरीमधून, साखरेच्या फॅक्टरीमधून. तर बघूया आपण कधीतरी साखरेची फॅक्टरी पण व्हिजिट करू. वेलकम टू परळी सिटी. बघा थोडा बाजाराचा एरिया आहे. सो बघा आपण आता परळी वैजनाथला पोचलेलो आहोत आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, त्याच्यामुळे शिवाचंच मंदिर. आणि मागे तुम्ही मंदिर बघू शकता. ओके. आणि परळी वैजनाथ किंवा वैजनाथ आहे ना एक रेल्वे स्टेशन पण आहे आणि हे बीड जिल्ह्यामध्येच येतं, तर तुम्ही इथे रेल्वेने पण येऊ शकता. आता आम्ही आलो आहोत कारने आणि मस्तपैकी वया झाडाखाली आम्हाला इथे पार्किंग मिळालेली आहे सावलीमध्ये, तर एक छान गोष्ट झाली. आणि आता आपल्याकडे एक शैलेश म्हणून आहेत तर ते भेटणार आहेत. तर आपल्याला आता इथून जायचं आहे वरती चालत आणि मग श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान. ओके. आणि हे पण मंदिर आहे ना, हे यादवकालीन मंदिर आहे. ओके. म्हणजे कुठेतरी 11व्या 12व्या शतकातलाच मंदिर आहे, पण याचा जो जीर्णोद्धार आहे ना ते अहिल्याबाई होळकरांनी केला आहे. म्हणजे ते मंदिर जे डागडुजी करून आता जे नवीन बनवण्यात आलं आहे ना, तर ते अहिल्याबाई होळकरांनी बनवलेलं आहे आणि खूप मोठं मंदिर असं ऐकलं आहे. तर ते आपण आतमध्ये जाऊन बघूच. सो आता आपण गाडी ना त्या झाडाखाली पार्क केली आणि इथे समोरच ना प्रति वैजनाथाचं मंदिर आहे आणि इकडे आपले परळीचे शैलेश भाऊ आहेत. शैलेश भाऊ सांगत होते की पहिल्यांदा एंट्री इकडून होती का शैलेश भाऊ? हा इकडून होती. हे पूर्वेकडला दरवाजा आहे, इथून पहिला 30-35 वर्षाखाली इकडनं जात होते लोक दर्शनासाठी. पण कालावधी नंतर काय झालं की उत्तरेकडला चालू केला दरवाजा, तिकडनं आता एंट्रन्स होते सगळ्यांचं. अच्छा ओके. मग आपण आता तिकडूनच जाऊया. आणि हा पार्किंगचा एरिया रस्ता गाडीसाठी आहे. गाडीसाठी आहे ना? ओके चला मग आपण. ओके चला निघूया. तो बघा आपण आता मेन एंट्रन्सकडे आलेलो आहेत श्री ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ. तर इकडे अशा स्टेप्स आहेत आणि इकडे डावीकडे अशी दुकानं पण आहेत. श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ. आणि जसं मी तुम्हाला बोललो यादवकालीन मंदिर आहे, त्यामुळे 1000 वर्षाचा इतिहास आहे. पण अहिल्याबाई होळकरांनी याचा जीर्णोद्धार केलेला 300 वर्षापूर्वी, तर त्यावेळेचं आता हे बांधकाम आहे. तर इकडे एंट्री आहे, तिकडे एक्झिट आहे. आणि हे आद्यशंकराचार्यांचं मंदिर आहे. आणि इकडून आपला मेन एंट्रन्स चालला या, आतमध्ये जाऊया. सो बघा इथून एंट्री होते आणि इकडून आपण दर्शनासाठी जायचं आहे सरळ. आणि हा असा मंदिराचा परिसर आहे. आणि बघा इकडे श्रीदेवी अहिल्याबाई होळकरांचं पुतळा पण आहे, कारण त्यांनी त्याचा जन्मोद्धार केलेला. आणि दीपस्तंभ पण आहे. संपूर्ण देशात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री कर्णादीप हेमाद्री यांनी बांधले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार लक्ष वेधून घेणारी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येते. वैद्यनाथ मंदिरात श्रींच्या पिंडीला हात लावून दर्शन घेता येते. बीड जिल्ह्याच्या बालाघाट डोंगरावर वसलेल्या परळी शहराच्या पश्चिमेला तसेच मेरू पर्वताच्या उत्तरणेला 70-80 फूट उंचीचे हे मंदिर आहे. मंदिर प्राचीन हेमाडपंथी शैलीतील आहे. गडीव चिरेबंदी असून ऐसपैस पायऱ्या, प्रशस्त आवार, रमणीय परिसर, बांधकामाची भव्यता, भक्कमपणा, वास्तुशास्त्र ही वैशिष्ट्ये आहेत. मुख्य मंदिराचे शिखर दगडी व उंच आहे. मुख्य मंदिराला 5 प्रवेशद्वारे आहेत. महाद्वारातून आत गेल्यावर
विस्तीर्ण उंच प्रशस्त असा सागवानी लाकडाचा बिनखामी सभामंडप आहे. या मंडपासाठी वापरलेले सागवान रंगून येथून आणले गेल्याचा उल्लेख आढळतो. या मंडपाखाली सुमारे 8 फूट लांब व त्यापेक्षा कमी रुंद असलेला दगडी चबुतरा आहे. मंडपात नंदीच्या 3 मूर्ती आहेत. मूर्तीपुढे श्री गणेश आहे. फक्त येथे शिवाचा निवास हा माता पार्वतीसह आहे. मंदिराच्या परिसरात 3 मोठी कुंडी आहेत. उत्तर घाटावर प्रशस्त पायऱ्या आहेत, त्यामुळे मंदिराची शोभा वाढली आहे. बघा, हे जे मंदिर आहे, हे जे काळ्या दगडातलं, हेच पुरातन मंदिर आहे जे मी तुम्हाला बोलत होतो ना की 11व्या शतकामध्ये यादवकालीन मंदिर आहे. तर हे 1000 वर्ष जुनं आहे. आणि जो बाहेरचा जो मंडप दिसतो ना तुम्हाला, बघा हा किंवा मागे आहे तो देवी अहिल्याबाई होळकरांनी बनवलेला. सो इंदोरला तर अहिल्याबाई होळकरांचं राजधानी होती, तर तिकडचे सगळे घाट आणि जी पण शंकराची मंदिरं आहेत, महादेवाची मंदिरं आहेत, म्हणजे जी मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये ती मंदिरं त्यांनी सुबक बनवली. आजूबाजूचा परिसर पण छान डेव्हलप केलेलं आहे. सो मला असं वाटतं त्यांनी त्या प्रकारे देवी अहिल्याबाई होळकरांनी आपलं नाव तर अजरामर केलेलंच आहे. भगवंतांचा भाग, कानगी, गुप्तदान. सो कानगी म्हणजे काय असतं? गुप्तदान. गुप्तदान जे आपण करतो आपण तिरुपतीला जशी कानगी असते आपण पैसे गुप्तदान म्हणून टाकतो, त्याप्रमाणे जिथं पण आहे. अच्छा, तसंच आहे. अच्छा, श्री कुबेरेश्वराचं पण मंदिर होते. आणि बघा हा जो दगड आहे ना, इथूनच गंगा उतरलेली. आणि बघा हे सगळं असं तुम्हाला बोललो, सगळं पुरातन मंदिर आहे. आणि तुम्ही दगडांवरूनच समजू शकता की एवढा मोठा दगड आहे. बघा, ठीक आहे ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. हे ते लाकडी आहे. आणि इकडे आपल्या महादेवाच्या नंदी आहेत, 3 नंदी आहेत. आणि वरचं जे बांधकाम आहे ते बघा ना, पूर्णपणे लाकडी आहे आणि काळ्या लाकडामध्ये. देवाची पालखी आहे. सो काशी विश्वनाथ मंदिर. सो हे आपलं वैजनाथ परळीचं मंदिर आणि समोर त्र्यंबकेश्वर. आणि इकडे आहे भुवनेश्वर मंदिर जे आपलं वेरूळ केव्सच्या बाजूला आहे. बघा पाण्याचे कुंड आहेत आणि एकदम पुरातन बांधकाम आहे. जसं मी तुम्हाला बोललो, हे पण बांधकाम 11व्या शतकातलंच वाटतं आहे.